नमस्कार, लाईट डायरी बाय अक्षता मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। रोज मी तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असते, त्यामध्ये मी तुमच्या सोबत शेअर करते ते म्हणजे फॅशन, ब्युटी, स्किन केअर रुटीन, ट्रॅव्हल ब्लॉग्स असतात, शॉपिंग हॉल असते, कधी मी डेली रुटीन ब्लॉग सुद्धा तुमच्या सोबत शेअर करते, त्या रुटीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सोबत रेसिपी सुद्धा शेअर करते। तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते। तर आज सुद्धा मी असाच एक छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ते म्हणजे आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे ते म्हणजे एक छान अशी ब्युटी टिप। तर ती आहे, झोपण्याआधी फक्त एक काम करा, सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर येईल मस्त असा ग्लो। चेहऱ्याचे तेज वाढवायचे असेल तर तुमच्या ब्युटी रुटीन मध्ये असायला हवी ही गोष्ट। रात्री झोपताना रोज हे काम केल्याने चेहरा होईल ग्लोइंग। आपला चेहरा हा कायम चमकदार हवा, सकाळी उठल्यावर निस्तेज न दिसता चेहऱ्यावर मस्त असा ग्लो हवा असे प्रत्येकीला। यासाठी कोणी आहारात बदल करतात तर कोणी ब्युटी ट्रीटमेंट सुद्धा घेतात। काही जणी व्यायाम आणि प्राणायाम यासारख्या गोष्टींनी आपल्या आतल्या शांततेला जपतात आणि चेहऱ्यावरचे सौंदर्य टिकवून ठेवतात। इतकेच नाही तर घरच्या घरी करता येणारे काही सोपे उपाय देखील यासारख्या गोष्टींमध्ये आपली नक्कीच मदत करू शकतात। पण यासाठी आपल्याला नक्की उपाय काय आहेत हे माहिती असणे खूप गरजेचे आहे। थंडीच्या दिवसांमध्ये रोज रात्री झोपताना किंवा आंघोळ झाल्यावर आपण अंगाला मॉइश्चरायझर लावतो किंवा आपल्या डेली स्किन रुटीन मध्ये जे काही आपण फॉलो करतो त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर नक्कीच दिसतो। यामध्ये आणखी एक गोष्ट केल्यास तुम्हाला निश्चितच फायदा होईल। आता ती गोष्ट कोणती आणि ती कशी करायची हे समजून घेणे खूप गरजेचे आहे। तर रात्री झोपताना रोज ऑलिव्ह ऑइल लावल्यास उठल्यावर तुमचा चेहरा हा एकदम ग्लो करतो। ऑलिव्ह ऑइल आरोग्यासाठी चांगले असते हे आपल्याला माहीतच आहे, पण याचा सौंदर्य खुलवण्यासाठीही उपयोग होतो। त्वचा, केस यांचा पोत सुधारण्यासाठी आपल्या डेली ब्युटी रुटीन मध्ये ऑलिव्ह ऑइल आवर्जून वापरायला हवे। तर चला आपण पाहूयात ऑलिव्ह ऑइल लावण्याची नेमकी पद्धत। आपण झोपताना रात्री चेहऱ्याला कोणते ना कोणते क्रीम नक्की लावतो, किंवा थंडीच्या दिवसांमध्ये मॉइश्चरायझर तर नक्कीच लावले जाते। या क्रीम मध्ये किंवा मॉइश्चरायझर मध्ये काही थेंब शुद्ध ऑलिव्ह ऑइलचे मिश्रण आणि हे मिश्रण एकसारखे असे चेहऱ्याला लावा। सकाळी उठल्यावर हे मिश्रण चेहऱ्याच्या त्वचेमध्ये छान असे मुरल्याने तुम्हाला चेहरा हा काहीसा तेलकट किंवा चिपचिपीत वाटेल, मात्र फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुतल्याने हा तेलकटपणा निघून जाण्यासही मदत होईल। या उपायामुळे काही दिवसातच तुमचा चेहरा हा एकदम सतेज दिसायला लागेल आणि त्वचेला कोरडेपणा, पुरेसे पोषण न मिळाल्याने त्वचेची झालेली जी हानी आहे ती भरून काढण्यासाठी ऑलिव्ह ऑइल अतिशय उपयुक्त ठरू शकते। कारण ऑलिव्ह ऑइल मध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, लोह, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, अँटी ऑक्सिडंट्स असतात आणि हे सर्व घटक जे असतात ते आरोग्याबरोबरच सौंदर्य खुलवण्यासाठीही अतिशय उपयुक्त असतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे ऑलिव्ह ऑइलचा वापर कसा आणि का केला करायला हवा, ऑलिव्ह ऑइल आरोग्यासोबतच आपले सौंदर्य खुलवण्यासाठी कसे काम करते, कसे उपयुक्त ठरते हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे। ऑलिव्ह ऑइल मध्ये असे कोणते घटक आहेत जे आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्यासाठीही काम करते। तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा। जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि माझे व्हिडिओ पाहिले असतील आणि ते तुम्हाला आवडले असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पुन्हा लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।